स्टार 24 फास्ट न्यूज या वृत्तवाहिनीच्या वतीनं जागर स्त्री शक्तीचा सन्मान कर्तृत्वाचा या माध्यमातून स्त्री शक्तीची चांगल्या प्रकारे माहिती घेण्यात आली. या संदर्भात स्टार 24 फास्ट न्यूजच्या वतीनं विविध क्षेत्रातून स्त्रियांचा सन्मान करून त्यांची निवड करण्यात आली होती. याच अनुषंगाने नांदूर शिंगोटे येथील साईकृपा हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर सौ वंदना राधाकृष्ण सांगळे यांना नुकत्याच नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी निवड करण्यात आली होती. त्यांना सन्मान चिन्ह तसंच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं होतं. नांदूर शिंगोटे वासियांना या गोष्टीचा सार्थ अभिमान असून क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं डॉक्टर सौ वंदना राधाकृष्ण सांगळे तसेच डोंगरगाव येथील ग्रामीण भागातील पहिली महिला म्हणून कुमारी निकिता पाणसरे हिची आरटीओ या पदावर नियुक्ती झाली. या दोघींचाही पतसंस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेळके सर, उपाध्यक्ष गणेश खुले, सत्कारार्थी डॉक्टर वंदना सांगळे, त्याचप्रमाणे निकिता पाणसरे आदींसह नांदूरगावचे सरपंच गोपाळ शेळके, भारत शेठ मुंगसे, डॉक्टर राधाकृष्ण सांगळे, दीपक बरके, भाऊ पाटील शेळके, निवृत्ती शेळके, कैलास बरके, डी टी भाबड, संदीप भाबड आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी या दोनही सत्कारार्थींचा पतसंस्थेच्या वतीनं तसंच ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. याबाबत माहिती देताना संजय शेळके, संदीप शेळके, आनंदराव शेळके, विनायक शेळके आदी प्रमुख पाहुण्यांनी सत्कारार्थींचं कौतुक केलं. यावेळी या दोनही महिलांचं स्वागत करण्यात आलं. सर्वांच्या वतीनं त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाना पाटील शेळके, अविनाश शेळके, अरुण शेळके, नारायण शेळके, शिवराम शेळके, अशोक नवले, बाबासाहेब वरपे, नामदेव गर्जे, योगेश शेळके, दादाजी सांगळे, महादू शेळके, भारत दराडे, अनिल शेळके, राजेंद्र दराडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नांदूर शिंगोटे येथील डॉक्टर वंदना राधाकृष्ण सांगळे यांना क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सन्मानित करण्यात आले. यांचे या ठिकाणी पुरस्कार देताना कळलेला आहे. त्याच्याही पूर्वी 4 पुरस्कार सरांनी वर्णन केले. 2011 त्यांना आदर्श वैद्यकीय सेवा मिळालेली. 2020 रेणुका कर्मयोगिनी पुरस्कार मिळालेला आहे. 2022 आदर्श महिला पुरस्कार मिळालेला आहे. 2022 आता स्टार प्लस 24 या वाहिनीनं या ठिकाणी त्यांना जो पुरस्कार दिलेला आहे, पुरस्कार हे जे पुरस्कार मिळाले याच्यासाठी माझ्या मॅडमचा फार मोठा ध्यान आहे, फार मोठं योगदान आहे. ते आपल्याला दूरदर्शन चालता करता येणार नाही त्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. ही गृहिणी असून सुद्धा आदर्श महिला पुरस्कार मिळालेला आहे, त्याच्यासाठी माझा त्यांचा ध्यान आहे. हॉस्पिटल चालू करीत असताना या सगळ्या वैद्यकीय सेवांचा जो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, त्या पुरस्कार आम्हाला मोठं घ्यायचे. रात्री 2 रात्री 1 3 किती अडचणीचा पैसे घेऊन त्या मान्यवराला इथं बोलून त्याचा सत्कार केला जातो. कुणाचा वाढदिवस असेल, एखाद्या तरी कुटुंबाचा मुलगा कुठे जॉब करा किंवा कुठं चांगल्या कामाला कळी झाल्यानंतर संस्था त्यांची काळजीपूर्वक इथं बोलून सत्कार करते आणि जो माणूस त्या पदावर जातो त्याची ऊर्जा वाढवण्याचं काम करायचं असतं. या संस्थेकडून होतं, त्यामुळे सर्वप्रथम क्रांतीवीर वसंतराव नाईक ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या वतीने पतसंस्थेच्या वतीने सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी दोन सत्कार व्यक्ती आपल्यासमोर बसलेले आहेत, त्यांच्याबद्दल आवड सरांनी विनायक नारायणांनी सर्वांनी माहिती दिली. माझे मी काय आता जास्त काही बोलणार नाही, पण इथं बसल्यापैकी स्वामी डॉक्टरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं आणि मॅडम मंदाराताई सांगळे यांचं काम आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे. ग्रामीण भागात हॉस्पिटल सुरू केल्यापासून कोणताही पेशंट असो त्याला जो प्राथमिक उपचार दिला जातो आणि त्या पेशंटचा जेव्हा उपचार नांदूरमध्ये होत नाही त्याला खऱ्या अर्थाने सल्ला देण्याचं काम आणि दिशा देण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कुणी या नांदूरमध्ये करत असेल तर सांगळे डॉक्टर आणि त्यांच्या मिसेस वंदनाताई सांगळे करतात. आज हा पुरस्कार त्यांना जो दिला गेलेला आहे तो पुरस्कार हा प्रत्येक तालुक्यातून एक जो पुरस्कार ज्यांनी दिला आहे त्यांचं प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यात बारीक लक्ष असतं आणि त्याचा ते वर्षभर सर्वे केल्यानंतर वर्षभर त्या गोष्टीवर अभ्यास केल्यानंतर तो एक पुरस्कार एका व्यक्तीला दिला जातो. असे त्यांचे जेवढे पुरस्कार होते त्याच्यामध्ये मॅडमचा जागर शक्तीचा नवरात्रामध्ये तो पुरस्कार त्यांनी सिलेक्ट केला आणि त्या ठिकाणी तो पुरस्कार त्या ठिकाणी तालुक्यातून 13 महिला निवडल्या गेल्या. 13 महिलांची मुलाखत घेतल्यानंतर डॉक्टर मॅडम यांना त्यांनी त्यांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांच्या असलेल्या समाजाबद्दल भावना जाणून घेतल्यानंतर त्यांच्यात असलेला समाजसेवेचा जो काम करण्याची पद्धत ऐकून घेतल्यानंतर त्या 24 तास चॅनलने मॅडमचं नाव सिलेक्ट केलं
हे त्यांच्या कार्याची पावती आहे. या पुरस्कारास कोणत्या प्रकारचा कोणाच्या नात्यातलं आहे का कोणाच्या जवळचं असं न बघता तो पुरस्कार दिला गेला. त्यामुळे मॅडम तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं प्रथम शुभेच्छा देतो. आणि तुमच्या कार्याबद्दल सर्वांनी सांगितलंच आहे, मी सांगण्यापेक्षा इथं बसणाऱ्याला माहिती. तुमच्या तुम्हाला या पुरस्कारावरून अशा शुभेच्छा येतो का तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो. आणि तुमच्या आपण अशी समाजाची सेवा घडून तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात असताना देखील व्यवसायात एक चांगला स्वतःचा. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे. स्टार 24 फास्ट न्यूज.